काय धाडस केलंस की तुझा एक मित्र आहे, कोणत्याही लोकोत्तर माणसांच्या आयुष्यावरचा सिनेमा करायचा झाला हा ज्याचा कॉपीराईट आहे हा तुझा अत्यंत जवळचा मित्र आहे, सुबोध भावे. तर त्याला कळूही न देता ताकास तूर न लावू देता हा सिनेमा उरकलाय तुम्ही की? बर, तो दावा करू शकतो या गोष्टीवर काय विचार? कारण सुबोधला सर्वोत्कृष्ट गायकाचा अवॉर्ड पण मिळालेला आहे नरेंद्र भिडेनं केलेला. मी साक्षीदार आहे घटनेत, तो विसरला असेल, माझ्या लक्षात येते. तो नट पण आहे, नाही मला आठवतो, तो गातोही. हो, आणि बायोपिक म्हणजे सुबोध भावे हे इक्वेशनच आहे. तरी सुद्धा म्हणजे हे धाडस कसं काय केलंस ते सांग. हा सिनेमा झाला म्हणजे रिलीज झाल्यानंतर तू हा ही भूमिका केल्यानंतर तुमची मैत्री कशी राहणार आहे? म्हणजे नाही, त्याला सांगून मी हे सगळं केलं. म्हणजे अच्छा, खरं याचं उत्तर निपुण देऊ शकतो कारण तो दिग्दर्शक आहे. त्यांनी वा वा निपुण, मी तुलाही प्रश्न विचारणार आहे, येणारच आहे. पण मग मी तुला असं विचारतो की आपले आजोबा, आपल्या आठवणी, म्हणजे तू एक नातू म्हणून त्यांच्याकडं बघितलंस किंवा तो जो अनुभव वडिलांकडनं आठवणी, तुझ्या आठवणी सगळ्या. पण ही भूमिका जगत असताना तुला आजोबा बनता आलं तर अशी कुठली गोष्ट होती का रे की जी तुला त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतर नव्यानं उमजली? मला, मी पहिलं सांगतो की मी खूप लहान होतो, 3.5 वर्षाचा होतो जेव्हा माझे आजोबा गेले, त्यामुळे माझ्या काही अशा 1-to-1 आठवणी नाही आहे त्यांच्याबरोबर. म्हणजे जे काही मी ऐकलं ते माझ्या वडिलांकडनं, माझ्या आईकडनं, माझ्या आत्यांकडनं किंवा त्यांचे जे मित्र होते भाईकाकांकडनं, खूप खूप ऐकलं मी वसंतरावांविषयी. मी खूप वाचलं, त्यांची गाणी खूप ऐकली, त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकले. जेव्हा चित्रपट करायचं ठरलं आणि हे ठरलं की मी त्यांची भूमिका करायची, तेव्हा मला खूप दडपण आलं होतं. कारण पहिली भूमिका मी जी केली नाटकामध्ये ती पण कट्यार काळजात घुसलीमध्ये केली होती नाटकामध्ये, जे सुबोधनी डिरेक्ट केलं होतं नाटक, आणि तेव्हाही मला हेच दडपण आलं होतं. पण एक क्षण असा होता की मला असं वाटलं की त्याच्यातनं बाहेर पडावं आणि एक कॅरेक्टर म्हणून आपण त्या व्यक्तिरेखेकडे बघावं. कारण ही सगळी जी मोठी मंडळी आहेत त्यांचे आपण असे किस्से ऐकलेले आहेत जे बहुत करून खरे असतात, जे झालेले असतात, घडलेले असतात, पण आपण त्यांना एक कुठेतरी एका उच्चासनावरती आपण बघायला लागतो कारण तो एक आदर असतो. तर मला ते त्याच्यावरनं त्यांना खालती आणायचं होतं, एक ज्याला आपण ह्युमन म्हणूयात, तुमच्या आमच्यातली व्यक्ती म्हणूयात, अशा लेवलला मला बघायचं होतं. त्याच्यामुळे मी निपुणनी जी दिली होती ती तो स्क्रीन प्ले असेल, ते डायलॉग्स असतील, ते सीन्स असतील, मी खूप प्रामाणिकपणे ते करायचा प्रयत्न केला. आणि तू जो म्हणतोस तो क्षण एकदा आला जेव्हा नागपूरला मी एक महिनाभर शूट केलं त्याचं, आणि रोज सकाळी 5 वाजता मी सेटवरती जायचो आणि एक तासभर लागायचं तो सगळा लुक करण्याकरता. माझं असं विचित्र टक्कल केलं होतं एवढंच, आणि बरेच विग्ज आणि हे होते. तर मी काहीतरी गाणं ऐकत होतो का गाणं कंपोज करत होतो, आणि सौरभ जे आमचे लुक करणारे होते ते मेकअप करत होते, आणि त्यांचा तो लुक झाल्यानंतर मी डोळे उघडले आणि बघितलं तर मला असं वाटलं की आजोबाच बघतात की काय माझ्याकडे. वा वा वा, खरं सांगतो मला डोळ्यात पाणी झालं माझ्या की मला समोर माझे आजोबा दिसत होते. आणि मला असं वाटतं की त्याच्यानंतर मला सूर सापडला म्हणूयात किंवा सोपं गेलं मला खूप काम करणं. कारण भूमिका जगताना म्हणजे आपण वाचतो, चरित्र वाचतो आणि आपण समजून घेत असतो, पण प्रत्यक्ष आपल्या आजोबांना जगायला, त्यांचं आयुष्य जगून घेणं, त्या ॲक्टरच्या नशिबात होते. तुम्ही भूमिका जगता तेव्हा आपल्याला अनेक पैलू कळतात की अच्छा ज्या वेदना असतील किंवा काय. मला फार म्हणजे 2 कारणांसाठी बघणार आहे सिनेमा. एक तर तू ही भूमिका केलेली आहेस आणि बायोपिक सुबोधच्या व्यतिरिक्त कोणीतरी केलं आहे म्हणून माझ्या तुला प्रचंड शुभेच्छा आहेत. खूप खूप आणि फार आनंद झालाच कारण हे का म्हणू शकतोस तू? मला खरं असं वाटलं होतं की हे तू उत्तर द्यायला होतंस की सिनेमा तर डायलॉग आहे तो, माझं घराणं माझ्यापासून सुरू होतं. तर ते म्हणजे वसंतरावांचंच, कारण त्या ज्या वैभव जोशींनी लिहिलेल्या ओळी ज्या आहेत
म्हणजे कंठात आर्त ओळी डोळ्यात प्राण आले आता समयवरी हे कैवल्य गान आले आणि एक फिनॉमिनल म्हणजे स्वयंभू कलाकार. त्यामुळं हे घराणं तुझ्यापासून सुरू होतं असे मी म्हणू शकतो. त्यामुळं तुला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद आणि फार अप्रतिम गायलं आहे. थँक्यू थँक्यू. झालं की आता अनावरण अजून काय करायचं बघितलं की आपण? नाही हे आपण गाणी ऐकली आता मिडली असे का अजून असं त्यांना आहे ना आता अजून बाकी आहे ट्रेलर. बरोबर. कारण इथं बसलेले बरेच कलाकार पण असे आहेत की ते या सिनेमात आहेत म्हणून आलेत असा माझा समज आहे. तर ते सिद्ध व्हायला पाहिजे. ते ह्याच्यात दिसलेले नाही आहेत तर ते ट्रेलर मध्ये दिसतील अशी अपेक्षा आहे. दिग्दर्शकांनी ठेवले असेल तर मग काय करायचं काय? नाही ते आता काहीतरी तुम्हाला एक कळ दाबायला देतील कारण तो आपला आवडीचा विषय आहे. त्यामुळं म्हणजे कसा ट्रेलर लॉन्च कसा करायचा आहे त्यांनी आज्ञा द्यायची आहे. नाही नाही आपण नुसतं असं असं काहीतरी ते उगाच ते खोटं असतं. त्यांना काही खरं ट्रेलर लॉन्च म्हणजे ते तुमच्या हस्ते म्हणायचं आणि खरं म्हणजे अनावरण तोच करत असतो. चल करा सुरू करा. आम्हाला खुर्च्या मिळतील का रे? दोन नाही माहित झालं तसं नव्हे ज्येष्ठांना मान द्यावा लागतो तो. मी उभ्या उभ्या बोलतो मी नाही असं नाही याला अर्थ नाही म्हणजे कसं जरा तब्येतीत कारण उभ्या उभ्या विचारायचे प्रश्न वेगळे असतात. आणि हां म्हणजे दासबोधात नानांचा उल्लेख दासबोधातच आलेला आहे. म्हणजे मूर्खांचे लक्षण आहेत ना? नाही नाही रामदासांनी ज्या दोन ओळी लिहिल्या होत्या की त्यातली पहिली ओळ तितकीशी नाही आहे तुम्हाला लागू पडणारी पण तरी ती ओळी अशा आहेत की वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा. आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हा वेश बावळ्यासारखा वाटू शकतो आपण त्याचं यमक तेल लावत गेलं असं म्हणू. वेश असावा साधा परी अंगी नाना कळा का असं म्हटलं नाना कळा म्हणजे की नाना पाटेकर नट म्हणून माहितीच आहेत दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख झाली आहे होईल निर्माता म्हणूनही माहिती आहेत. नाना अप्रतिम चित्रकार आहेत. नाना लिहित असतात नाना कविता करतात त्यांचा कलेचा व्यासंगही अप्रतिम आहे. एवढं सगळं असताना अंगी नानाकडं असताना संगीताच्या वाटेला तुम्ही गेलात का कधी किंवा नरड तेवढं नाही जमलं आम्हाला का म्हणे खरं तर लॉकडाऊनमध्ये खरं एवढा वेळ होता आणि अनेकांना असा प्रश्न पडला की नाही ते तू शिकलेलं मला कळलेलं. मी शेवटचा प्रश्न तुला मी विचारणार आहे. नाही मला तुम्हाला प्रश्न विचारायचे म्हणून बोलवलंय परत मला येऊ देणार नाही ते कारण पण लॉकडाऊनमध्ये मग तुम्ही काय कसा कारण सगळ्यांना प्रश्न असा की नक्की जे स्ट्रगलिंग ॲक्टर्स असतात त्यांनी काय केलं हा विचारलं तसंही कोणी येत नाही पण जे स्टार्स आहेत त्यांनी कसा वेळ घालवला असा प्रश्न आहे. प्रश्न तू कधी विचारणार आहेस? हा विचारलं की मी आत्ता काय त्याच्यात तुम्ही गाणं गाणं नाही शक्य नाही. हां मी आपलं जरा एक श्वास असा हे व्हावा म्हणून जरा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मी हा चित्रपट पाहिलाय बरं मला त्याच्याबद्दल बोलू दे आधी. राहुलला मी गायक म्हणून खूप वर्ष ऐकतोय मुलासारखा आहे तो पण हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याला अभिनयाचं जर पारितोषिक मिळालं नॅशनल अवॉर्ड तर मला आश्चर्य वाटणार नाही. मला उगाचाच कोणाबद्दल छान बोलता येत नाही ना इलाजापोटी मी हे बोलतोय राहुल इतकं अप्रतिम काम केलेलं आहे इतकं अप्रतिम काम केलेलं आहे. तू तुझ्या आईचा रोल केला आहे तू एरवी तुझ्या त्या सिरियलमध्ये मला तू अजिबात आवडायची नाहीस पण ते कुठली जी होती ती पण ह्याच्यातलं काम बघितल्यानंतर माझं मत अगदी पूर्ण बदललं. काय इतकं अप्रतिम काम केलं आहेस तू.
म्हणजे सगळीच म्हणजे कोणीही अनाठाई तिथे नाही आहे. संगीताच्याबद्दल बोलायचं नाही, कारण तो माझा प्रांत नव्हे, मला ते ऐकायला मिळालं त्याच्यात आम्ही धन्य आहोत. पण अप्रतिम सिनेमा पाहिला मी तो, आणि आज तिथे इथे येण्याचं कारण ते आवडलं नसतं तर मी खरंच आलो नसतो. कारण मला यांनी आधी सांगितलं की सिनेमा ता तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा दाखवला तेव्हा सिनेमागृहात तुम्ही एकटाच होत एकटेच होतात, कारण तेव्हा परिस्थितीच तशी होती. राहुल शेजारी येऊन बसला तर नाना ॲक्च्युली सिनेमा बघता होता, नोट्स काढत होते. तर ते असं म्हणाले की राहुल तू इथं बसू नको, कारण मी नोट्स काढतो आहे, तू नंतर ये. आणि नंतर तुम्ही दिलं त्यांना हे की सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला तो प्रचंड आवडल्याशिवाय तुम्ही येणार नाही हे खरंच आहे. आणि हाच मला इथनं सुरुवात करायची होती की सिनेमा एवढा तुम्ही बघितला, तुम्हाला आजवर अनेक बायोपिक्स तुम्ही बघितलेतच, ते तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलं सिनेमा कसा. बालगंधर्व अतिशय आवडला होता, मी त्याला सांगितलं होतं बालगंधर्व दुसरं असं म्हणजे कोणी करूच नाही येतो, इतका अप्रतिम त्यांनी केला होता. पण वसंतरावांना मी भेटलेलो आहे, मला ते विचारायचं वसंतरावांच्या तुमच्या काय आठवणी आहेत. त्यामुळे म्हणजे त्यांना पाहिलेलं आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे. एक नाईला जास्त त्यांच्या मी ते महाबळेश्वरला थोडा वेळ तबला वाजवला त्यांच्याबरोबर. काय सांगता? हो हो, ते म्हणाले होते की तू वाजव, तुला ह्या लईत येत आहे ना त्याच्यात वाजव, काही चुकलं तर माझं चुकलं असं मी समजेन, तू वाजवत राहा. तर त्यामुळे आणि मग त्याच्यानंतर खूप वर्षांनी पुरुषच्या वेळी भाई आणि वसंतराव दोघंही आले होते नाटकाला बालगंधर्वला, आणि मग अतिशय कौतुक केलं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की इतक्या वर्षापूर्वी मी तुम्हाला तिथे भेटलो होतो, आणि तर बरं झालं म्हणले, संगीताच्या मागे नाही लागलास, हे करतोयस तर जास्त बरं आहे. कारण तसं त्यांच्या आणि तुमच्या ह्याच्यातली एक समान दुवा म्हणजे मातृप्रेम, त्यांनाही मातृसुख भरपूर मिळालं, तुम्हालाही मिळालं. म्हणजे अर्थात तुम्ही आता म्हणालात तुमचा गळा जरी नसला गाण्याचा तरी अनेक गायकांना तुम्ही म्हणजे त्यांच्या मैफिली खाजगीत घरी म्हणजे तुम्ही करताच. मी इव्हन राहुलसुद्धा बरेचदा तुमच्याकडे गायला आलेला आहे, गुलाम अली आलेला आहे. तर वसंतरावांची अशी प्रत्यक्ष मैफिल तुम्ही त्यावेळेला तुम्हाला कसा? नाही नाही, मी खूप वेळ पाहिल्यात, मी ऐकल्या आहेत त्या, पण त्यावेळी काही फारसं काही छान वाटतं. आताही तसंच आहे संगीताच्या बाबतीत, छान वाटतं, कळत काहीच नाही त्यातलं. काहीतरी परवा त्यात एक कुठलं तरी गाणं तू ते हां, तर त्याला मी म्हटलं अरे ते का नाही तुझे रूप काय कुठलं ते गाणं सुरेशचं, तर मी तू म्हणलास नाही तोच राग आहे. मी त्याला मी म्हटलं आता आपण राग कळत नाही आपल्याला, तर ते गाणं आणि हे गाणं सारखं करणार. तो म्हणला हो हो तर तो राग साहेब आहे. तर म्हणजे एवढं तरी कळायला लागलं ऐकून ऐकून. नाही नाही तसं नाही नाना, तुम्ही मला कळलं की गाणं ऐकल्यानंतर त्या गाण्याचं एक्सप्रेशन तुम्हाला चित्रात दिसतं असं तुम्ही मागे एकदा बोलला होतात. तुम्ही चित्रच काढलं त्यावेळेला, पोर्ट्रेट काढलं असं मी. नाही नाही तसं काही नाही, फारसं काही चुकीचं ऐकलेलं आहे. पण रशीद खान किंवा कौशिकी म्हणजे रशीद, त्याचं गाणं संपल्यानंतर आम्ही आमच्या घरी बसतो आणि मग त्याच्यानंतर तो सुरू होतो. इतका छान रात्रभर त्याचं चाललेलं असतं मग, पण ते ऐकायला आणि त्यावेळी त्यांना जेवण करून खायला घालणं, त्यांची सेवा करायची त्यावेळी, कारण आपण त्यातले ढ आहोत, आपल्याला काही येत नाही. पण ज्यावेळी तो गायला लागतो त्यावेळी रशीद रात्री किंवा आम्ही त्या दिवशी कौशिकीचं गाणं ऐकायला गेलो होतो आम्ही सकाळी पहाटे दिवाळीच्या वेळी, तर इतकं अप्रतिम काहीतरी वाटतं. ही लोकं अगदी आम्हाला कुठल्याही तिकिटाविना एक वेगळ्या ग्रहावर घेऊन जातात, छानपैकी फिरून आणतात, त्यामुळे आनंद. आणि आपल्याला जे येत नाही ते समोरच्याला येतं याचं कौतुक जास्त असतं, आणि त्यातून हे परकोटीचे आहेत लोक. वा, कारण मनस्वीपणा हा त्यांचा आणि तुमचाही आवडीचा भाग आहे. सिनेमाचं प्रमोशन म्हणजे त्याच्यावर रिव्ह्यूज लिहून येणं, लोकांनी वर्ड ऑफ माउथ तो नंतर मिळणं, पण नानाने सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना प्रचंड आवडलेला आहे, हीच तुमच्या सिनेमा चालण्याची सुरुवात इथंच झाली आहे मी म्हणेन. कारण एवढं सिनेमा चालेल वगैरे याच्याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका. हां, अतिशय चालेल, अतिशय लोकांना आवडेल. एक तर मुळामध्ये ज्या इतक्या उत्तुंग प्रतिभेची जी माणसं आहेत त्यांच्याबद्दलचं इतकं समजून घेणं आणि त्याच्यानंतर इतक्या चांगल्या पद्धतीनं निपुण अप्रतिम केलेला आहेस तू, खरं सांगतो. सगळ्यांची कामं तर खरंच छान आहेत, कोणालाही नाव ठेवता येत नाही आहे. आणि इथे आलो आहे, तुम्ही मला बोलवलं आहे नाईलाजा पोटी मला हे बोलायचं म्हणून नाही, मी खरंच सांगतो. घाण असतं तर मी घाण बोललो असं आलोच नसतो, तो भाग वेगळा.
इतका प्रति मी पुन्हा पुन्हा मला हा चित्रपट पाहायला आवडेल. म्हणजे मी गेला बाजार अजून एक 6-7 वेळा हा सिनेमा मी बघू शकतो. तर त्यामुळे ते नव्यानं आणि राहुल खरं सांगतो की चांगलं गातोस. त्या दिवशी राहुलला मी खाजगीमध्ये बोलत असताना म्हटलं आता तू छान गायला लागलायस ते झालंच की आता तू इथे आल्यानंतर अस गाऊ नकोस. तुला जसं वाटतं तसा अस कोणाला विचारू नकोस मी काय गाऊ किंवा हे असं आहे. तू एक गाण्याव्यतिरिक्त इथून शब्द बोलूच नकोस कारण तुझं ते असणं आहे ना नटाचं सुद्धा एका क्षणानंतर त्याच्यानंतर त्यांचं असणं हे फार गरजेचं असतं. नाही तर त्याच पद्धतीनं तसं सगळ्यांना कसं छान वाटेल म्हणून इथून जे करत राहणं असताना त्याची किळस यायला लागते काही वर्षानं. नंतर असं वाटतं की एकदा तू कुठल्या तरी गाण्याच्या वेळी म्हणाला होतास एक वेळ अशी यायला पाहिजे की मला जे वाटेल ते मी इथून गाईन आणि तुम्हाला ते आवडेल. आता जी जशी फरमाईश करतात म्हणजे खरं तर मला फरमाईश करणं हे अतिशय चुकीचं वाटतं कारण आम्ही आलेलो असतो गप्प छानपैकी तू जे काही गाशील ते कारण एरवी तुझं सगळं आहेच की आमच्याकडे साठवलेलं हल्ली सगळीचकडे मिळतं. पण त्याच्यापेक्षा समोर म्हणजे किशोरीताई एक दिवस अशाच पहाटे कुठेतरी ठाण्याला होती मैफिलना नाही तू ये रे तर गेल्यानंतर तिला तर लाईटचा त्रास व्हायचा तर त्यामुळे मग ती सकाळी अंधार होता तर सगळं लाईटिंग केलेलं आणि त्याच्यात जरा हे कमी कर. मग शेवटी मग तिथे त्या ह्याला जाऊन मी सांगितलं की जरा वाढव रे चेहरा दिसत नाही आहे तिचा. तर मग शेवटी ती चिडली त्याच्यावर. ते म्हटलं अरे काय तुला सांगितलं कमी कर. तर ते म्हटले ते नानांनी सांगितलं मला. अगं म्हटलं तुझं गाणं आम्ही नेहमी ऐकतो आम्ही आज गाणं पाहायला पण आलेलो आहोत मला दिसू दे की चेहरा तुझा हे काय चाललं आहे तुला हे नाही दिसत मला नाही हे चालत. म्हणे त्या रावण बसलाय तो तुझं वाढव रे बाबा मी डोळे मिटून गाते. तर मला असं वाटतं की ज्यावेळी आम्ही तुम्हाला पाहतो त्यावेळी त्या पाहण्यामधलं गंमत कुठेतरी आतमध्ये तुम्ही झिरपत राहता तुझ्या पद्धतीनं आता ते शेवटचं गाणं म्हणत असताना काही कळत नाही आमच्या नकळत आमच्यामध्ये काहीतरी आतमध्ये बदल होत असतो त्याच्यासाठी आम्ही येतो पाहायला नाहीतर काही तुम्ही अवेलेबल सगळीकडेच आहात ते जिवंत पाहायला आणि त्याचा आनंद फार मोठा असतो. वा नाना धन्यवाद. हो धन्यवादच म्हणायचं आहे कारण ते सिनेमा पाहिलेली पहिली व्यक्ती तुम्हीच आहात आम्हाला पण अजून बघायला मिळालेला त्यामुळे तुमच्याकडनं कौतुक होणं आणि ही वस्तुस्थिती आहे. नाना उगाचच आवाजही कौतुक करत नाहीत आणि खोटी प्रशंसा नाही आवडले तर आवडले नाही तर नाही आणि तुम्हाला आवडलं आहे हे मी उगाचच असं म्हणत नाही. सिनेमा आवडलं आहे असं कोण सांगतं याला खूप महत्त्व आहे आज आणि ते तुमच्या तोंडातनं येणं ॲक्च्युली खरं म्हणजे लोकांना विश्वासार्हता वाटते आणि लोक बघायला जातात की नाही 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 जाणकार लोक सांगतायत आणि त्यात तुम्ही सांगताय म्हणजे हा सिनेमा बघायला जायलाच पाहिजे. जाणकार म्हणून नाही मी एक सामान्य प्रेक्षक म्हणून तो पाहत होतो आणि म्हणून मला तो आवडला. जाणकार म्हणून तुम्ही गेलात तर कदाचित तुम्ही वेगळ्या कॅटेगरीमध्ये जाता. सिनेमाची गोष्ट ऐकताना सुद्धा हे सगळ्यात महत्त्वाचं मी प्रेक्षक असलो तर मला हे पाहायला आवडेल का अशी मी ती गोष्ट ऐकतो. मला ते पाहायला आवडलं नाही तर मी त्यांना सांगतो मला ती करायची नाही. आत्ता मला हा म्हणाला की नाही तुम्ही आमचं ते जिओचं हे करताय का नेटफ्लिक्सची प्रकाश ज्याची सिरियल. म्हटलं मी ती वाचतोय आवडली तर करेन नाही तर नाही करणार कारण पहिल्यांदा मला आवडायला पाहिजे तर मग तुम्हाला आवडण्यासारखं मी काहीतरी करेन ना रे. तर त्यामुळे मी एक सामान्य माणूस म्हणून ज्यावेळी मी ते नट म्हणून मी तिथे ते बघायला लागलो तर ते शक्य नाही. साधं आपलं छान मला हे बरं वाटतं. नाही जाणकार या अर्थानं मी म्हटलं की तुम्ही संगीतातले जाणकार नाही आहात हे तुम्ही प्रांजळपणे सांगितलं तो मुद्दा झाला. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतला मानत माणूस असं जेव्हा सांगतो व्यासंगी माणूस तेव्हा लोकांना मी त्या अर्थानं म्हणत होतो बा संगीतातलं असं म्हणून नव्हे आणि ते तुम्ही सांगितलंच काय की तुमच्याकडे गळा नाही वगैरे हा मुद्दा गाणं ऐकता तुम्ही इतकं सुंदर नाही ऐकायला दिदीला मी असा इथे खाली बसून तिच्या गुडघ्यावर हात ठेवून अगं तू माझ्या सिनेमातली गाणी म्हणशील का ती म्हणली हो मी गाईन. प्रकाश रानडेच्या बरोबर गाडीतून परत जाताना म्हणाली खूप वर्षाने कोणीतरी मला अरे तुरे म्हणलं. अगं म्हटलं तू आता इतकी माझी इतकी आहे त्यावेळी तुला अहो जाऊ कसं करणार मी पुढच्या वेळी भेटल्यानंतर म्हटलं. आणि केवढं तेवून ठेवलेलं रे दिदी गेलेलीच नाही आहे कारण ती सतत राहणारच आहे केवढं समृद्ध करून. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये पण मला कधीही आयुष्यात एकटं वाटलं नाही कारण ही मंडळी सतत आहेत रे बरोबर. एकटं कधी ज्यांना वाटते ते करंटे आहेत
खरं सांगतो इतकी छान आपल्याला सोबत सगळी केलेली आहे, इतकं काहीतरी छान दिलं. मी तिच्याबद्दल लिहिताना म्हटलं होतं, कधी आई असते, कधी मित्र असते, कधी प्रेयसी असते, बहीण असते, बाप असते, किती छान करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. कशासाठी रडायचं? आपल्याला ज्यावेळी परतीच्या वाटेवर असताना कधी निघायची वेळ येईल माहिती नाही, आणि बरं परतीची वाट कधी सुरू होते तेही माहिती नाही. त्यामुळे ही मंडळी आपल्या जसे भाईंचे गणगोत होते तसे हे आपले गणगोत आहेत सगळे. छान. आणि मी तुमचा खरंच आभारी आहे, तुमचा सगळ्यांचा. आमचं आयुष्य तुम्ही समृद्ध केलेलं आहे असंच काहीतरी छान, कारण तू चांगली छान करतोयस ग काम. मी तुझ्याबद्दल का ग्रह केला होता, कदाचित ती त्या पद्धतीची सिरियल होती म्हणून तसं असेल. पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही इतक्या ह्यानी आलात ह्या अशा ठिकाणी, म्हणजे मला सान्याचं आश्चर्य वाटलं. सान्याला म्हटलं, अरे तू हे झीमध्ये असताना हा सिनेमा केला होतास ना? तो म्हटला हो. त्याच्यानंतर अमुक ठिकाणी गेला आणि मग त्याच्यानंतर आता ह्या तमिळ गेला. म्हणजे तो सिनेमा त्याच्या मागे फिरतोय, केवढा महान आहेस रे तू साने. अहो गुरुजी, कुठं आहात तुम्ही? तिकडे असे झाडाच्या मागे लपू नका, या इकडे या, पुढे या. हां, कमाल आहे, तुझा पिच्छा काही सोडत नाही आहे. हां, छान छान. धन्यवाद. शेवटपर्यंत वसंतरावांबरोबर राहिलात त्याच्याबद्दल अतिशय आभारी आहे. आणि त्याची खासियत आहे, तो अतिशय छान सिनेमा पोहोचवतो. कारण मी नटसम्राटच्या वेळी होतो ना आम्ही बरोबर, त्यामुळे पुन्हा एकदा तुझे वेगळे धन्यवाद. वा या नाना, मनपूर्वक आभार. दिग्दर्शकाला मी जरा या निपुण या. पण पिक्चर मात्र असा बनवतो, तर ते कळत नाही की माणूस म्हणून तो तसाच राहिला आणि कलाकार म्हणून एवढा मोठा कधी झाला. तर मला त्याचं प्रचंड कौतुक आहे या सिनेमासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जे स्टेजवर बोलणं चाललं होतं तसंच, की मला गाण्याबद्दल काही समजत नाही, मी गाणं फक्त उपभोगू शकतो. आणि मला काहीच एक म्हणजे एक कणभरही गाता येत नाही, आणि तरीसुद्धा त्यांनी मला त्यांच्या पहिल्या गुरूंची भूमिका दिली. तर त्यामुळे मला त्याच्यासाठी खूप धन्यवाद म्हणायचे आहेत. आणि माझ्या मताने आवाज द्यायचा त्याच्यामध्ये स्टेजवर. आणि तेव्हा मी हे गाणं ऐकलं होतं मै पतिया, आणि तेव्हापासून आजपर्यंत ऐकतो. आणि त्याच्यातही तोच प्रवास दिसतो आहे की आपण काय होतो आणि कुठे आलो होतो, आणि ती माणसं म्हणून अजूनही तशीच आहेत, त्याचं फार जास्त कौतुक आहे. मी बऱ्याच ऑडिशन्स देत असतो आणि वेगवेगळीकडे रोल मिळवायचा प्रयत्न करत असतो. सगळीकडे खूप मेहनत घ्यायला लागते रोल मिळवायला, पण हा पहिला रोल आहे जो मला वशिलेने मिळाला आहे असं मी सांगू इच्छितो. कारण की मला जेव्हा कळलं की हे दोघं सिनेमा करतायत वसंतरावांवर, तर मी असं म्हणालो की मी तुमचा दोघांचा, राहुल दादा आणि निपुण तुमचा जवळचा मित्र आहे म्हणून तर मला घ्याच, पण मी वसंतरावांचा भक्त आहे म्हणून मला या सिनेमात तुम्ही काहीतरी रोल द्या. आणि वसंतरावांचा भक्त मी असलो तरी त्यांच्या गुरुची भूमिका सिनेमात मिळाली आहे, हे एक माझं भाग्य असं मी म्हणेन. आणि वसंतरावांमुळे मला असं वाटतं की म्हणजे त्यांची एक मुलाखत पुलंनी घेतलेली आहे, त्यात बंदिशीबद्दल ते बोलताना असं म्हणतात की गाणं सादर करताना जो जोश असतो, तर तो जो जोश आहे म्हणजे स्वच्छ निर्मळ स्वर लागणं आणि आक्रोश यातला फरक ज्या कलाकाराला कळतो तो मला असं वाटतं महत्त्वाचा जोश आहे. तर नट म्हणून हाच प्रयत्न असतो कलाकार म्हणून की तो स्वच्छ निर्मळ स्वर आपल्याला कळावा. तर वसंतरावांच्या गायकीमुळे कलेतला तो जो स्वच्छ निर्मळ स्वर आहे तो माझ्यापर्यंत एक श्रोता म्हणून पोचला, आणि त्यामुळे मला फार भाग्यवान वाटतं हा रोल मी केला. आणि दीनानाथांचा रोल आहे तर अर्थातच मला असं वाटतं की लता दीदींमुळे सुद्धा आपल्याला आयुष्यात खूप आनंद मिळाला आहे. तर हा दीनानाथांचा रोल मी लता दीदींना अर्पण करतो. थँक्यू. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी याची संहिता वाचली तेव्हा अप्रतिम असं बांधलेलं सगळं होतं. ते वाचूनच कळत होतं की हे काय तयार होणार आहे. एक कुणाही माणसाचं, कुणाचंही आयुष्य इतक्या चांगल्या पद्धतीने स्क्रिप्टमध्ये मांडलेलं होतं की कुठल्याही कलाकाराला असं वाटेल की हे आता आपण सोडायचं नाही. खूप असं कमी वेळा घडतं की आपल्याला स्क्रिप्ट आवडतं आणि आपण काम करतो. तर मला हे स्क्रिप्ट आवडलं आणि ही भूमिका आवडली. आणि नंतर जेव्हा त्यांच्या आईबद्दल मी ऐकलं कुटुंबाकडनं, राहुलकडनं, निपुणकडनं, तेव्हा
हे मातृत्व आपल्याला पडद्यावरती साकारता येणार आहे या कल्पनेनेच माझ्यातल्या कलाकाराला एक मजा वाटली. आणि अर्थातच निपुण ज्या पद्धतीने सांगत गेला आणि तो फार अप्रतिम डिरेक्टर आहे, त्यांनी ही प्रोसेस फार चांगली केली आणि म्हणून ते सगळं पडद्यावरती इतक्या चांगल्या पद्धतीने उतरलेलं आहे. खूप चांगले चांगले लोक या चित्रपटाशी संबंधित आहेत, अगदी संगीत ज्यांनी लिहिलं आहे ते सगळे कलाकार, अगदी आरुषपर्यंत जे सगळेजणं अत्यंत मन लावून काम करत होते, ते प्रत्येकाचं हे जे एफर्ट्स आहेत ते तुम्हाला पडद्यावरती दिसणार आहेत. कारण मूळ संहिता खूप ताकदीनी बांधलेली होती आणि मी सगळं क्रेडिट त्या संहितेला देते. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. प्लीज स्थान आपण नवा बस. या सगळ्या कलाकारांना आपण ओळखतोच, हे स्टार्सच आहेत. पण कुठलाही चित्रपट जेव्हा बनतो तेव्हा खरे स्टार्स हे खरं तर त्याचे निर्माते असतात. आणि भरभरून कौतुक केलं, तुम्ही सिनेमा ही पाहिलाय, तुम्ही आज इकडे आलात आणि तुम्ही आज म्हटलात पण नॅशनल अवॉर्ड मिळाला तर मला काही वाटलं नाही, छान वाटेल, काय सांगायचं? नाही नाही, खरं सांगतो की मला उगाचच कोणाची स्तुती नाही करता येत. त्यांनी गायक म्हणून त्यांनी स्वतःला दाखवून दिलंय तो काय आहे, पण नट म्हणून त्यांनी इतकं अप्रतिम काम केलेलं आहे. आणि ही केवळ एका गायकाची नाही आहे कथा, ही एका कलावंताला त्यांना ज्यांना असं सप्रेस करून ठेवलं जातं ना एका कुठल्या तरी कारणामुळे. आता आपल्याला खूप माध्यमं आहेत, त्यावेळी ते माध्यमं नव्हती, त्यामुळे त्यांना वसंतरावांना किती दाबून ठेवलं होतं, किती गाणं म्हणजे रेडिओवर गाऊ द्यायचं नाही याच्या, त्यातून तो माणूस पुन्हा तसा असा उसळून येऊन त्यांनी जे केलेलं आहे मला छान. आणि कोणी नाही रे, म्हणजे त्यांचं एक लागतो ना कोणीतरी बाप, तसं कोणी नाही. तर मला कुठेतरी एक साम्य आहे, मी ह्या चेहऱ्यासकट गेली 50 वर्ष मी वावरू शकलो माझ्या स्वभावानुसार, तर मला कुठेतरी त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव एक गेले उडत सगळे, अशी जी एक वृत्ती आहे ना, कारण त्यांचं नाणं इतकं खणखणीत होतं त्यामुळे. आणि तुम्ही खरंच पाहिल्यानंतर तुमच्या, आणि वसंतरावांवर चित्रपट आहे म्हणून फक्त वसंतरावांची भूमिका नाही, प्रत्येकाने छोटी छोटी भूमिका केलेली आहे, काय सुंदर गाणी. आणि हा फार 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 चालेल रे, आम्ही कोणी काही बोलायची गरज नाही आहे, हा इतका सिनेमा चालणार आहे. फक्त राहुल आता जोपर्यंत तू गात होतास तोपर्यंत आपला काही संबंध नव्हता, पण तू आता अभिनयात आला आहेस त्यामुळे माझ्या कॉम्पिटिशनला, तो उद्यापासून जर मी गायला लागलो तर मात्र लक्षात ठेव. पण राहुल तुला काय म्हणायचं, पुरस्कार आधीच मिळाला रिलीज होण्याच्या? नाही, नाना माझ्या वडिलांसारखे आहेत, दोन वडीलच आहेत माझे, आणि सुरुवातीपासून वडिलांसारखी माझ्या पाठीमागे उभे राहिले. मग वसंत उत्सव असेल त्याची संकल्पना करण्यापासून तो एक्झिक्यूट करण्यापर्यंत मी बघितलं आहे की काय त्यांच्यासमोर नुसतं असं उभं राहायला पण मला दडपण येते. पण माझ्याकरता ज्याला आपण एक ड्रीम कम ट्रू म्हणतो ना, की नानांनी चित्रपट पाहिला तेव्हा मी असं मला छातीत धस्स झालं होतं की आता हे काय बोलते, कारण मी खूप प्रामाणिकपणे केला होता. पण मला त्यांनी जेव्हा येऊन सांगितलं ते म्हणले मी तू माझ्याबरोबर बसू नको, मी नोट्स काढणार आहे. आणि नंतर त्यांनी चित्र काढली होती आणि मला म्हणले मला काहीच तुला सांगायचं नाही. आणि तो क्षण मला असं वाटतं की कोणत्याही पुरस्कारापेक्षा माझ्याकरता बोलायचं. अगर मी आज सांगितलं सुद्धा या सगळ्या दिग्गज कलाकारांनी फार आनंद आपल्या सर्वांना दिला. अनेक तुमच्या आठवणी असलेल्या वसंतरावांबद्दलच्या, त्या तुम्ही अनेक मैफिली त्यांची अटेंड केली असतील, तुमच्या वसंत उत्सवला तर तुम्ही दरवेळी येतात, तर ह्या गुरुबाबद्दल काय नाही काय सांगायचं काय रे. तो प्रत्येक वेळी मी म्हटलं ना की माणसं वेगळ्याच कुठल्या तरी ग्रहावर घेऊन जातात त्यांच्या त्या कलेद्वारे. काय गाणं एक तर काही आपल्याला गाण्यातलं काही कळत नाही, पण ते कुठेतरी कानाला फार छान सुंदर काहीतरी
मी काहीतरी वेगळा होऊन जातो एखादी मैफिल ऐकल्यानंतर, तर माझ्यातलं ते वेगळेपण मला आवडतं, त्यामुळे मला ही लोकं आवडतात. इतकं साधं आहे ते, फार सुंदर का फारच अप्रतिम करतात. म्हणून मी त्याला म्हटलं की आता तू अष्ट तिथे नुसता असायचा, आता तू स्टेजवर जा, कुणाला काही नाही, समोर कोणी नाही, तुमचे कॅमेरे हे आता माझ्यासाठी अनुपस्थितीत असाय म्हणजे पाहिजेत, इथे कुठलाही कॅमेरा नाही, तसं मी बोलायचं. नाही तर मग मी कॅमेरासाठी बोलायला लागल्यानंतर मग तो परफॉर्मन्स होतो. तो परफॉर्मन्स आता करेन, मला असं जसं काही आहे नागवं माझ्या मनामध्ये आहे ते मी बोलावं. पण ही मंडळी इथून काहीतरी करत असताना तिथून मी काहीतरी वेगळा होऊन घरी जातो, जो माझ्यातला नाना बाजूला राहतो आणि मी काहीतरी वेगळा एक नाना होतो, तर ती कला त्यांच्यापाशी आणि त्याच्या पलीकडे गेलेला आहे आता राहुल. कुठल्याही माध्यमातून किती छान सराईतपणे फिरतो. आता त्यांना म्हटलं तुझा सराईतपणा बाजूला ठेव आणि आता तू होत जा, म्हणजे ती तुझी समाधी येते इथे लागली की आमची तिकडे लागत राहणार. फार सुंदर, फारच सुंदर आहे. आपण नशीबवान की अशी मुलं, काही मंडळी काय असतात पटकन त्यांचे कपडे बदलतात, त्यांचं वागणं बदलतं थोड्याशा यशानंतर. मला असं वाटलं कपड्यापलीकडची माणसं आहे ती, त्याच्या पलीकडे काहीतरी जाऊन त्याच्या आत्ताचे मी याच्यावर पण पाहतो, यूट्यूबवर पण पाहतो, ऐकतो. मला आवडलं की मी लगेच त्याला पाठवतो, मी छान आहे, सुंदर आहे, अप्रतिम आहे. आणि कुठली कुठली गाणी कितीतरी अशी आणि आपल्यापर्यंत पोचवलं त्यांनी सगळ्यांना. आणि खूप मोठा होणार आहे तो अजून, म्हणजे काय काहीतरी वेगळाच. जसं लता दीदीने एक आपलं स्थान निर्माण केलं, म्हणजे मी ती कंपॅरिझन नाही करत, म्हणजे ती आमच्या घरातली एक होऊन गेली. मी त्या दिवशी कोणीतरी म्हटलं की त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत, मग आपण सगळेच त्यांचं कुटुंबीय आहोत रे, कारण ती आपल्या घरातलीच होती, ती आपली होती, माय होती ती आपली. तर त्यामुळे आम्ही सगळेच त्या दुःखामध्ये आहोत. पण माझा मी कदाचित उद्या जाऊन निघून जाईल, पण लता दीदीने एवढा मोठा साठा ठेवलेला आहे तो आम्हाला प्रत्येकाला पुढच्या पिढ्यांनासुद्धा अजन्म पुढे. त्यामुळे हा तसाच असा 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 छान खूप मोठा 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 मोठा, फक्त तो सूक्ष्मात जाणार नाही याची मला खात्री आहे, मोठा झाला तरी तो जमिनीवरच राहील. छान, लव यू, थँक्यू, थँक्यू, लव यू. प्लीज फोटोग्राफर्ससाठी फोटो. निखिल सर, एकच मिनट, सॉरी. हम ते ग्रुप फोटो घेतो ना, जेव्हा राहतील ना मी मोबाईल मध्ये व्हिडिओ घेतो, ते थांबणार आहे अजून. आणि हे एंटायर टीम प्लीज एक फोटो करून घेऊया प्लीज, थँक यू. पीछे आ जा, पीछे आ जा, सब लोग पीछे आ जा, मागे मागे थोड़ा मागे येता प्लीज, थोड़ा सा मागे मागे येतोय ना, फुल फ्रेम घे. थँक यू. आर्टिस्ट करून घेऊ त्यांना, ठेव. बाकीचे बाकीचे सगळे
सर थोड़े सेंटर सेंटर ला थोड़ा सेंटर ला थोड़ा सेंटर येतोय ना एक सेकंड लवकर होणार.